हाय विद्यार्थी मित्रांनो मी राहुल हेगडे सर तुमचं सक्सेस एज्युटेकमध्ये हार्दिक स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण थर्ड स्टँडर्डच्या मॅथ्समधील ॲडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर हे आपण पाहत होतो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशनचे काही उदाहरणं पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पहा कॅरी out अँड observe द following ॲडिशन काय करायचं आहे पुढील बेरीज करूया आणि त्याचे निरीक्षण करायचं आहे आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रथमतः एक आपल्याला ॲडिशनचा जो प्रॉब्लेम दिलेला आहे सॉल्व्ह करण्यासाठी त्या पद्धतीने त्यांनी सॉल्व्ह करून दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला तर यामध्ये फिफ्टी फाईव्ह सॉरी फिफ्टी फोर प्लस ट्वेंटी याचे ॲडिशन करायचे आहे आपल्याला आता या ठिकाणी फिफ्टी फोर म्हणजेच ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एकक आणि दशक हे आपल्याला आपण शिकलेलं आहोत युनिट्स अँड टेन्स यामध्ये आपण शिकलेलो आहोत फोर ले ले हे फोर जे आहे ते युनिटच्या कॉलममध्ये येणार आहे आणि हे फाईव्ह जे आहे ते टेन्सच्या कॉलममध्ये येणार आहे तर आपण पुढे पाहणारच आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व करून दिलेला आहे फोर प्लस झिरो पहिला या युनिटच्या कॉलमधून आपण काय करायचं आहे सोडवून घ्यायचं आहे तर फोर प्लस झिरो इज इक्वल टू फोर या ठिकाणी दिलेलं आहे फोर त्यानंतर टेन्सच्या जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पाहायचं आहे आणि फाईव्ह प्लस टू इज इक्वल टू सेवन पहा फाईव्ह तुमचे जे हाताचे फिंगर्स आहेत ते प्रथमतः काय करायचं आहे फाईव्ह फिंगर्स वरती करायचं आणि त्याच्यामध्ये दोन फिंगर्स ॲड करायचे त्याच्यामध्ये पहा किती येतं मग सेवन येतं फाईव सिक्स अँड सेवन समजलं का अशा पद्धतीने सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुढचं जे प्रॉब्लेम दिला आहे पहा ट्वेंटी प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू आता झिरो आता आपल्याजवळ काहीच पैसे नाही समजा आता काय नाही काहीच पैसे नाही आणि आप आपल्याला काय केले कोणतरी चार पै दिले फोर रुपयेज दिले आपल्याला चार पै दिले आपल्याला तर आपलं झिरो म्हणजे आपल्याजवळ झिरो पैसे होते काहीच नव्हतं मग दुसऱ्याने जर आपल्याला दिलं तर माझे मिळून आणि दुसऱ्याने दिलेले मिळून किती झाले टोटल फोरच त्यांनी तर दिलं फोर आपल्याला म्हणजे चार रुपये दिले परंतु आपल्याजवळ किती रुपये होतं झिरो रुपये म्हणजे झिरो म्हणजे काहीच नसणे माझ्याजवळ काहीच नव्हतं मग त्यांनी काय केलं आपल्याला चार रुपये दिले मग चार रुपये दिल्यानंतर मग माझ्याकडे टोटल किती झाले फोर रुपयेच या ठिकाणी तुम्हाला दिसतं पहा या ठिकाणी फोर रुपयेच त्यानंतर पहा आता टेन्थच्या कॉलममध्ये आता टू प्लस फाईव्ह माझ्याकडे दोन रुपये आहेत आणि तुमच्याकडे पाच रुपये आहेत तुम्ही काय केलं मला पाच रुपये दिले ते काय केलेलं आहे पाच रुपये दिले मग माझ्याजवळ दोन रुपये आधीचे होते मग तुमचे पाच रुपये मग त्या आता तुम्ही काय करा दोन फिंगर्सवरती करा दोन बोटेवरती करा आणि त्यामध्ये दुसऱ्या हाताची पाच वरती करा मग त्याच्यामध्ये ॲड करा मग टोटली काउंट करा आता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं या ठिकाणी सेवन मग या ठिकाणी ट्वेंटी प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू किती येणार आहे या ठिकाणी सेवेन्टी फोर येणार आहे तर अशा पद्धतीने त्यांनी काय केलं आहे या ठिकाणी काही प्रॉब्लेम दिलेला आहे त्या ठिकाणी पहा या ठिकाणी टोटली प्रॉब्लेम दिलेला आहे त्या ठिकाणी तर अशा पद्धतीनेच प्रॉब्लेम आता पहा या ठिकाणचा जो प्रॉब्लेम आहे हे पाहणार आहे आपण आता सेव्हेंटीन सेवन्टी प्लस एट इज इक्वल टू आता सत्तर अधिक आठ किती येणार आहे पाहूयात आपण हे पहा प्रथमतः हे पाहायचं आहे आपल्याला झिरो प्लस एट आता माझ्याजवळ झिरो पहिल्याच्या जे आपण प्रॉब्लेम पाहिले आहे त्यानुसार झिरो प्लस एट आता माझ्याजवळ झिरो रुपये आहेत तुमच्याकडे आठ रुपये आहेत तुम्ही मला ते आठ रुपये दिलं माझ्याकडे टोटल किती झाले आहे माझ्याजवळ पहिला काहीच नव्हतं झिरो रुपये म्हणजे काहीच नसणे तुम्ही मला आठ रुपये दिलेले आहात मग ते आठ रुपये मी घेतले आणि टोटल माझ्याजवळ किती राहिले आठच तर इथं तुम्ही एट लिहू शकता आता या ठिकाणी सेव्हन आहे आता सेवन किती आहे सेवन आहे या ठिकाणी आता सेवन म्हटल्यानंतर या ठिकाणी आठ आलेला आहे आणि सेव्हन आणि झिरो माझ सात रुपये आहेत तुमच्याजवळ काहीच नाही आणि मी तुम्हाला जर मागितलं पैसे द्या तुम्ही देऊ शकताय का नाही मग माझ्याजवळ सात रुपये आहेत मग टोटली माझ्याकडे किती असणार आहे सात रुपये आहे मग आहे म्हटल्यानंतर सेवन म्हणजे याचं उत्तर आलं आहे सेवन्टी एट सेवेंटी एट आले हे। आशा पदेती हे काई हे? करेच आहे अशा पद्धतीनुसारच हे प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे समजलं का तुम्हाला तर ठीक आहे ओके पुढे पाहूयात आपण आता त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे इवन व्हेन द ऑर्डर ऑफ द नंबर्स इज चेंज्ड दे ॲड अप टू द सेम नंबर्स काय करायचं आहे संख्यांचा काय करायचं आहे पहा या ठिकाणी ॲडिशन करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ॲडिशन करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जे तुम्हाला नंबर्स दिले आहे ते नंबर्स काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी ॲडिशन करायचं आहे तुम्ही समजलं का जो या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहेत ॲडिशनसाठी करण्यासाठी या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे सॉल्व करून या ठिकाणी अशा पद्धतीनेच तुम्ही या ठिकाणी प्रॉब्लेम हे हे प्रॉब्लम सॉल्व करायचा आहे आता हे प्रॉब्लम आपण पाहणार आहोत प्रथमतः हे तुम्हाला समजावून सांगतो मी हे आधी तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे तर पहा आता पहा या ठिकाणी तुम्हाला काही कॉलम दिले आहेत विनिट यू टी आणि यच असा कॉलम दिलेला आहे तुम्हाला यू म्हणजे काय युनिट युनिट म्हणजे मराठीमध्ये म्हणतात एकक टी टेन्स टेन्स म्हणजे दशक आणि हे एचमध्ये एच म्हणजेच हंड्रेड म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात शतक एकक दशक आणि शतक पहा आता या कॉलमनुसार प्रथमता आपण सोडवायचं आहे प्रथमता राईट हँड म्हणजेच उजवीकडून डावीकडे सोडवत जायचं आहे म्हणजेच युनिटचा पहिला भाग घ्यायचा आहे त्यानंतर टेन्सचा भाग घ्यायचा आहे त्यानंतर हंड्रेडचं कॉलम घ्यायचा आहे त्यानुसार समजलं का आता आपल्याला काय करायचं आहे युनिटचं या युनिटच्या याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला प्रथमतः आता युनिटच्या याच्यामध्ये काय आहे सिक्स त्याच्या खाली टू सिक्स प्लस टू करायचं आहे आता माझ्याकडे सिक्स रुपये आहेत आणि तुमच्याकडे टू रुपये आहेत समजलं आता मी काय म्हणलो तुम्हाला ते दोन रुपये मला दे तुम्ही काय केलं मला दोन रुपये दिलेलं आहे मग ऑलरेडी माझ्याकडं किती रुपये होते सिक्स रुपये म्हणजे सहा रुपये तुम्ही मला किती रुपये दिलात दोन रुपये मग माझ्याकडे सिक्स प्लस टू किती येणार म्हणजे तुमचे फिंगर्स सहा बोटे वर करा सहा बोटे वरती करा ऑलरेडी माझ्याकडे ते सहा रुपयेच होते आणि तुम्ही त्याच्यामध्ये दोन रुपये दिले आणखी दोन बोटेवरती करा आता ते टोटली सिक्स प्लस टू म्हणजे आधीचे सिक्स फिंगर्स आणि त्याच्यामध्ये टू फिंगर्स ॲड करायचे टोटल आणि आता काउंट करू शकता तुम्ही वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट किती आले टोटल एट मग तुम्हाला या ठिकाणी दिसतं एट आलेलं दिसतं या ठिकाणी समजेल का तुम्हाला ठीक आहे आता अशा पद्धतीनेच दुसऱ्या कॉलममध्ये पहा या ठिकाणी या ठिकाणी निरीक्षण करा आता मग आता पहा युनिटचा जो भाग आहे तो सोडवलेला आहे आपण ऑलरेडी या ठिकाणी पहा हे आता टेन्थच्या कॉलमकडे लक्ष द्या या ठिकाणी सेवन आहे फक्त सेवन म्हटल्यानंतर ह्या कॉलममध्ये झिरो असणार आहे सेवन प्लस झिरो आता या ठिकाणी काय नाही म्हटल्यानंतर नाही तर झिरो असणार आहे मग सेवन प्लस झिरो कोणत्याही संख्याचं जर आपण ॲडिशन करत असेल किंवा सबस्क्रॅपशन करायचं असेल सबस्क्रायब्शन म्हणजे वजाबाकी तर येणारा जो उत्तर आहे तो फक्त तेच येणार आहे आता सेवन प्लस झिरो सेव्हनच येणार आहे थ्री प्लस झिरो थ्रीच येणार आहे या ठिकाणी या कॉलमध्ये सुद्धा म्हणजे टोटल या ठिकाणी किती आलं संख्या खाली उत्तर आहेसर आपलं थ्री हंड्रेड अँड सेवन्टी एट आलेला आहे अशा पद्धतीनेच तु तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी हे सुद्धा प्रॉब्लेम काय करायचं हे सॉल्व करायचं आहे आता या ठिकाणी काय येणार आहे युनिट या ठिकाणी काय नाही टेन्स या ठिकाणी काय नाही हंड्रेड अशा पद्धतीने येणार आहे आता या ठिकाणी ह्याची मांडणी कोणत्या पद्धतीने करायचं की या ठिकाणी थ्री आहे थ्री काय करायचं युनिटच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचं झिरो टेन्सच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचं फोर हंड्रेडच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचं प्लस आता हे फोर थ्रीच्या खाली लिहून घ्यायचं आणि सिक्स हे झिरोच्या खाली लिहून घ्यायचं आता या ठिकाणी टोटली या ठिकाणी आन्सर मी लिहितो या ठिकाणी पहा थ्री प्लस फोर किती येणार आहे थ्री फिंगर्सवरती करा आणि त्याच्यामध्ये फोर फिंगर्स फोर फिंगर्स पण या दुसऱ्या हाताचे फोर फिंगर्स म्हणजे चार बोटेवरती करा आणि तीन बोटेवरती करा आता ते टोटली काउंट करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन किती येणार आहे सेवन आता त्यानंतर झिरो प्लस सिक्स मगाशी हे सांगितलं आहे कोणत्याही संख्यामध्ये झिरो जर मिसळलं तर संख्या तीच येणार आहे म्हणजे सिक्स येणार आहे आणि या ठिकाणी फोर म्हणजे ह्याचं आन्सर किती आलं फोर हंड्रेड अँड सिकटी सेवन आलेला आहे या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता या ठिकाणी एक गणित सोडवू शकता तुम्ही या ठिकाणी तर पाहता त्यानंतरनं काय करायचं आहे अरेंजोखिकली अँड ॲडिशन म्हणजे ॲड काय करायचं हे आता तुम्हाला उभ्या मांडणी पद्धतीने काय करायचं हे या ठिकाणी तुम्ही बेरीज करायचं आहे तुम्हाला हे एक प्रॉब्लेम या ठिकाणी सांगतो आणि बाकीचं तुम्ही सोडवायचं आहे तुम्ही आता या ठिकाणचं हे जे प्रॉब्लेम आहे तुम्ही पहा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही काय करा कॉलम करा त्याच्यामध्ये लिहा यच टेन्स आणि युनिट समजलं अशा पद्धतीने लिहून घ्या आता या ठिकाणी युनिटच्या कॉलममध्ये मला या ठिकाणी सहसा हे म्हणजे जागा पुरणार नाही मी काय करतो व्यवस्थित काय करेन मी या ठिकाणी या ठिकाणी कॉलम घेईन या ठिकाणी पाहता पहा अशा पा ठिकाणी मी काय केलं आहे या ठिकाणी या ठिकाणी युनिट घेतो मी यानंतर टेन्स घेतो इथं आणि तर हंड्रेड घेतो एच अशा पद्धतीने मी कॉलम घेतलेला या ठिकाणी आता या ठिकाणी युनिटच्या ठिकाणी फोर ल्या आणि या ठिकाणी सिक्स ल्या या ठिकाणी सुद्धा सिक्स ल प्लस आता या ठिकाणी झिरो ल्या टू ल आणि या ठिकाणी टू ल्या आता या ठिकाणी याचं ऍन्सर लिहायचं पाहा अशा पद्धतीने मांडून घ्या तुम्हाला समजलाच असेल असं उभ्या पद्धतीने मांडणी म्हणतात याला मग आता हे सॉल्व करायचं आता युनिटचं पहिला ह्या ठिकाणी निरीक्षण करा या युनिटच्या बॉक्समध्ये फोर प्लस झिरो कोणत्याही संख्येमध्ये जर संख्या हे झिरोमध्ये मिसळली तरी येणारे आन्सर काय आहेत फोरच येणार आहे त्यानंतर टेन्सच्या बॉक्समध्ये लक्ष द्या सिक्स प्लस टू सिक्स फिंगर्स वरती करा आणि त्याच्यामध्ये टू फिंगर्स ॲड करा म्हणजेच सेवन एट या ठिकाणी एट आलं आणि या ठिकाणीसुद्धा सिक्स प्लस टू एट आलं या ठिकाणी एट हंड्रेड अँड एटी फोर आलं या ठिकाणी अँसर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी हे जे आहे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल तर या ठिकाणी सुद्धा पहा आता काय म्हटलेलं आहे ते बाकीचे जे प्रॉब्लेम दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि जर का समज नसेल तर तुम्हाला कमेंटद्वारा कळू शकता तुम्ही या ठिकाणी आता या ठिकाणी काय म्हटलं आहे स्टडी द फॉलोइंग ॲडिशन कॅरीड आउट इन द हॉरिजेंटल अरेंजमेंट काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी आडव्या मांडणीने उदाहरण उदाहरणे खालील बेरीज जे दिलेलं आहे तुम्ही काय करा अभ्यासा या ठिकाणी आणि मला तुम्ही काय करा द्वारा हे तुम्ही जरा विचार करा आणि पुढल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार असं आहोत तर तुम्ही हे मला समजून तुम्ही काय करा तुम्ही समजून घ्या आणि मला कमेंटद्वारा मला कळवा की सर या ठिकाणी मला समजलं नाही मी हे वाचलेलं आहे परंतु मला समजलेलं नाही मी जरूर पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन तोपर्यंत आपण काय करूया या ठिकाणी थांबूया धन्यवाद